बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ऋषिका बोरा. दिनमुद्रा या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. आज दिनांक 17 जुलै, वर्ल्ड इमोजी डे. तुम्ही कोणता इमोजी सर्वात जास्त वापरता, रडका, हसरा की लव? जगात सर्वात जास्त वापरली जाणारी इमोजी जोरदार हसण्याची असली तरी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणती इमोजी सर्वात जास्त वापरता? दर काही दिवसांनी इमोजीमध्ये भर पडत असून जगातल्या वेगवेगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी नवनवीन प्रकारच्या इमोजी तयार करण्यात येतात. सोशल मीडिया हे सध्या आपल्या सगळ्यांचाच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हल्ली शब्दांबरोबरच भावना व्यक्त करण्यासाठी आपण इमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आनंद, दुःख, प्रेम, राग यासारख्या अनेक गोष्टी आपण या इमोजीच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. जगभरात लोक एकमेकांशी संवाद साधताना व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, ईमेल यासारखी संवादांची माध्यमे वापरताना या इमोजीचा वापर करत असतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अर्थपूर्ण संवादाचे माध्यम म्हणून ओळखले जाणारे हे इमोजी तरुण वर्गाची भाषा असल्याचे बोलले जाते. अत्यानंदाने डोळ्यातून पाणी येणारी इमोजी फारशी आकर्षक नसली तरी जगभरात ही इमोजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात जगात ऑनलाईन माध्यमे वापरणाऱ्या लोकांमधील जवळपास 92% लोकांनी हसता हसता रडण्याची ही इमोजी वापरली आहे. प्रत्यक्षात प्रचंड हसू आल्यावर ही इमोजी वापरली जात असली तरी आनंदाश्रू असा त्या इमोजीचा खरा अर्थ आहे. हे आपल्यातील अनेकांना माहीत नसते. नुसते हे हसायचे असेल तर आपण स्माईलच्या वेगवेगळ्या इमोजी वापरतो. पण एखाद्या गोष्टीवर किंवा जोकवर आपल्याला जोरदार हसू आले तर आपण आवर्जून ही इमोजी वापरतो. यातही नुसती जोरात हसणारी आणि तिरकी होऊन जोरजोरात हसणारी असे दोन पर्याय आपण वापरतो. साधारणपणे 2019 पासून विविध प्रकारच्या इमोजी वापरण्याचा पॅटर्न फारसा बदलला नसला तरी भरपूर असण्याच्या इमोजी बरोबरच प्रेमाचे प्रतीक असलेल्या बदामही मोठ्या प्रकारात वापरत जातो. अँड्रॉइड आणि ॲपल या दोन्ही प्रकारच्या डिव्हाइसवरून या इमोजी वापरल्या जातात. दर काही दिवसांनी इमोजीमध्ये भर पडत असून जगण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी नवनवीन प्रकारच्या इमोजी तयार करण्यात येतात. त्यामुळे आतापर्यंत विविध माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या इमोजीची संख्या 3663 इतकी झाली आहे. आता जगात सर्वात जास्त वापरली जाणारी इमोजी जोरदार हसण्याची असली तरी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणती इमोजी सर्वात जास्त वापरता? तर इथे थांबू. भेटूया दिनमुद्राच्या पुढच्या सत्रात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन